साक्री येथील रवींद्र राजेंद्र जगताप यांनी जिल्हाधिकारी जलज शर्मा यांना निवेदनात म्हटलं आहे की शहरातील राजकारणी लोकांनी मला व माझ्या बहिणीला अमानुष मारहाण केली होती। या मारहाणीत मला मुक्का मार लागला असून या मारहाणीत माझ्या बहिणीला जीव गमवावा लागला। याबाबत साक्री तहसीलदार यांना दिनांक 20 जानेवारीला मयत मोहिणी नितीन जाधव हिच्या मुलीला आर्थिक सहाय्य व तिच्या मारेकऱ्यांना तात्काळ अटक करावी याबाबत निवेदन देण्यात आलं होतं। या प्रकरणातील आरोपी अद्याप मोकाटच आहे। फक्त 2 आरोपींना अटक करण्यात आली आहे। बहिणीची एकच मुलगी असून तिला अर्थसहाय्य मिळण्याची आमची आग्रहाची मागणी आहे। सर्व फरार आरोपींना तात्काळ अटक करावी अशी मागणी गोटू उर्फ रवींद्र राजेंद्र जगताप यांनी यावेळी केली आहे। 19 तारीख साक्री नगर पंचायतच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला होता। त्याच्यात माझी आई सौ ताराबाई राजेंद्र जगताप पराभूत झाले। त्यानंतर मी घरी आल्यानंतर मी माझ्या मुलीला भेटायला पिंपनेरला जात असताना मला साक्री पिंपनेर पुलावर भाजपाच्या 40-50 कार्यकर्त्यांनी अडवलं। अडवल्यानंतर त्यांनी माझी जात काढली की तू भराडी जातीचा, तुझा माज आम्ही जिरवला, तुला पाळलं, तुझी औकात होती का उभराण्याची, असे मला चिडवत असताना मी त्यांना बोललो तुम्हाला मला मारायचं आहे का? ते म्हणे तुला मारायचं नाही, तुला मारूनच टाकायचे, अशी ती भाषा ते माझ्याशी करायला लागले। त्याच्यानंतर त्या सर्वांनी मला बेदम मारहाण चालू केली। मारहाण चालू करत असताना माझी गच्ची दाबून मला ते पुलाच्या खाली फेकत असताना माझी बहीण मोहिनी जाधव ही मला तिथं वाचवण्यासाठी आली। मोहिनी जाधव ही मला वाचवण्यासाठी आली असताना रमेश सरग यांनी तिच्या छातीत बुक्का मारून बाकी जे 30-40 लोकांनी तिला धरून जमीन राटून दिलं। अशी बेदम मारहाण करत असताना माझी बहीण मला वाचवत होतो तिथं मरण पावली। तरी देखील शासनाने अद्याप ही 2 आरोपी सोडून अजून एकही आरोपी पकडलेला नाही आहे। 26 जानेवारीला आम्ही आत्मदहन केलं। आत्मदहन करत असताना पोलिसांनी आम्हाला आत्मदहन करण्यास रोखलं आणि आम्हाला 2-3 दिवसात आम्ही सर्व आरोपी पकडू आणि तुम्हाला न्याय मिळून देऊ असं आश्वासन दिलं। आज 26 जानेवारी जाऊन आज इतके दिवस झाले, 2 सोडून पूर्ण 13 दिवसात अजून 3रा 4था कोणताही आरोपी पकडला गेलेला नाही। म्हणून आमचा आता शासनावर भरोसा राहिलेला नाही। जर शासन आम्हाला लेखी स्वरूपात आश्वासन देत नाही तोपर्यंत आम्ही आमचं आंदोलन मागे घेणार नाही। माझ्या बहिणीला आणि माझ्या भाचीला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही आता स्वस्थ बसणार नाही। जर आम्हाला न्याय नाही मिळाला तर आम्ही कलेक्टर ऑफिस समोर आत्मदहन करू। आम्ही तसं निवेदनही घेऊन आलो आहे। पुढची रणनीती काय आमची नेत्याला ठरवू काय राहिली।